स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज आहे कमला एकादशी। काल मला बऱ्याच जणांनी प्रश्न केले की काल ताई सेवा काल करायची होती का आज? तर काल ज्यांनी केली असेल त्यांनी आज पुन्हा करू शकता, किंवा आज ही सेवा करण्याला महत्व आहे, कारण आज आहे कमला एकादशी। कमला एकादशीच्या दिवशी आज तुम्हाला जास्तीत जास्त लक्ष्मी मंत्र, कुबेर मंत्र आणि विष्णू मंत्र या तिन्ही मंत्रांचा जेवढा जमेल तेवढा तोंडी जाता येता चालता फिरता तुम्ही मंत्र करू शकता, जप करू शकता। तुम्हाला वेळ असेल तर देवघरासमोर तुपाचा दिवा लावून बसून सुद्धा हे करू शकता। काल ज्यांनी ज्यांनी आजच्या सेवा सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या सेवा नक्की करा। तुम्हाला भरपूर त्यांना मानसिक समाधान मिळेल, जे कुठंही तुम्ही कितीही प्रयत्न कराल तरी तुम्हाला ते विकत मिळणार नाही। त्याचप्रमाणे घरात सुख समृद्धी बरकत येण्यासही मदत होईल। आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे सांगणार आहे ते सगळ्यांवरून घरात ओवाळून टाकण्याची एक वस्तू सांगणार आहे। आता तुमच्या सगळ्यांकडेच या तिन्ही वस्तू असतील असं नाही, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी काय करायचं तेही मी सांगते। मखाने म्हणजे कमळाची बी ही हल्ली मार्केटमध्ये सहज उपलब्ध होणारी गोष्ट आहे, तर शक्यतो तुम्हाला मखानेच घ्यायचे आहेत। मखाने नसतील तर तुम्हाला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत, एक पांढरं कापड घ्यायचं आहे त्यामध्ये मखाने घालायचे आहेत। मखाने नसतील त्यांनी वाटीभर तांदूळ घालायचे आहेत। दोन इलायची, दोन लवंग आणि त्यामध्ये एक रुपया किंवा तुमच्या यानं 5 रुपये 10 रुपये तुम्ही ठेवू शकता। आणि ही जी पोटली आहे ती बांधायची आहे देवासमोर बसून, आपला दिवा चालू असताना फक्त प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातल्या सगळ्यांवरची इडापिडा सगळी टळून जाऊ देत, कारण मखाने हे लक्ष्मीप्रिय आहेत। आणि त्याचप्रमाणे आपण जे दोन वेलची, दोन लवंग घातला त्याचा सुद्धा याच्यामध्ये तोटका म्हणजे तांत्रिक फायदा तुम्हाला खूप जास्त होणार आहे। आणि 1 रुपया सुद्धा मी त्यासाठीच घालायला सांगितलेला आहे, नजरदोष जावा, तुमच्या घरावरची सगळी इडापिडा जाऊ देत, अशा उद्देशानेच मी तुम्हाला ही सेवा दिलेली आहे। तर सर्वांनी काय करायचं, ह्याची एक पांढऱ्या कपड्यामध्ये, पांढऱ्या रुमालामध्ये, जुना असेल धुवून घ्या, पोटली बांधा, प्रत्येक घरातल्या सदस्यावरून 7 वेळा ओवाळा। नाही कुणी ओवाळून दिलं 1 मिनिट तरी ओवाळा, 7 वेळा नाही ओवाळून दिलं तर आणि काही चांगल्यासाठी करण्यासाठी कुणी आडवेल असं वाटत नाही। हा सगळा जो उतारा आहे तो 7 वेळा उतरवा आणि त्यानंतर तुम्ही हा कुणाला तरी दान करा। आता मला माहिती आहे ताई हे कोण दान घेणार, तांदूळ तसं तर कुणीही दान घेईल, मखाने पण कुणीही दान घेईल, पण जर तुम्हाला तशी सोय नसेल की कुणी दान घेणार नाही आहे ताई आमच्या इथं, तर तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली हे ठेवून येऊ शकता। पिंपळाच्या झाडाखाली जायचं आणि ठेवून यायचं, ज्याला खायचं आहे ते खाईल, मुंग्या किडे प्राणी कुणीही खाईल, कुणी उचलून नेईल, त्याचं पुढं काय होईल याची आपल्याला काहीही काळजी करण्याचं कारण नाही आहे। त्याचबरोबर तुम्हाला आज जेव्हा माझा व्हिडिओ बघाल तेव्हापासून एक अखंड दिवा लावायचा आहे। रात्री जरी व्हिडिओ बघितलात तर रात्रभर दिवा लावलात तरीही चालेल। एक दिवा घ्यायचा आहे तुमच्याकडे जो कोणता असेल तो, त्यामध्ये तिळाचं तेल 2 वातींची 1 वात आणि त्यामध्ये तुम्हाला 2 इलायची घालायच्या आहेत, आणि 2 इलायची घालून हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। हा दिवा आज दिवसभर आणि जर रात्री लावलात तर रात्रभर राहावा, याची थोडीशी काळजी घ्यायची आहे, असं काही नाही। तो दिवा शांत झाला तरी काही हरकत नाही आहे, पण हा दिवा प्रज्वलित जितका वेळ, जेवढ्या वेळ तुमचं लक्ष आहे तेवढ्या वेळ हा दिवा चालू ठेवायचा आहे। आज आहे कमला एकादशी। कमला म्हणजे माता लक्ष्मीचंच रूप आहे, म्हणजे कमला हे नाव माता लक्ष्मीचंच आहे। आणि आजच्या दिवशी ज्या कोणत्या तुम्ही लक्ष्मीच्या सेवा कराल त्या लक्ष्मीच्या सेवा तुम्हाला अखंड उपयोगी पडतील। आता ह्यातल्या 2 इलायची उद्या काय करायच्या, तर नेहमीप्रमाणे झाडाला, तुळशीला तुम्हाला त्या घालून द्यायच्या आहेत, त्यात काहीही वेगळं करायचं नाही आहे। आज तुम्हाला मी सांगितलेलं, आता बऱ्याच जणांचं मला हे आला मेसेज आले की आम्हाला संक्षिप्त भागवत मिळत नाही आहे तर काय करू, नुसतं ऐकू शकता किंवा बाकीच्या सेवा तुम्हाला दिलेल्या आहेत त्या करू शकता, ते नसेल तर मी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत की तुम्ही सारामृताचे अध्याय करू शकता, श्री सूक्ताचं पठण करू शकता। श्री सूक्त मराठीत आहे, संस्कृतमध्ये आहे आणि सगळ्याचे गुगलला गेलात तर PDF मिळतात, तुम्ही सगळं हे फोनवर सुद्धा वाचन करू शकता। आणि यातलं काही आम्हाला काहीच जमणार नाही, आम्ही काय करू? आज बरोबर संध्याकाळी 6:30 साडेसहा वाजता माता लक्ष्मीला तुम्ही पाण्याने एकदा, पंचामृताने एकदा, परत पाण्याने एकदा, विष्णूची किंवा कृष्णाची मूर्ती असेल त्याला शंखातल्या पाण्यानं अभिषेक किंवा साध्या पाण्यानं अभिषेक,
शंखात पाणी घेऊन जर दररोज कृष्णाला तुम्ही अभिषेक केलात तर तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी इतक्या लवकर तुम्हाला बघायला मिळेल की तुम्हीही त्याची कल्पना करू शकणार नाही. भगवान विष्णू बाळकृष्ण यांना शंखातल्या पाण्याने रोज ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करत तुम्हाला रोज थोडासा एक 11 वेळा म्हणत अभिषेक केलात तरी बास आहे. तर आज संध्याकाळचं मी तुम्हाला सांगत होते, आज संध्याकाळी एका तांबणामध्ये माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची मूर्ती घ्या. सगळ्यात आधी माता लक्ष्मीची घ्या, त्याला अभिषेक करा. पंचामृत नसेल, दूध साखर घेतलं तरीही चालेल. आपल्याकडे दही नाही किंवा काय नाही म्हणून सेवा अडून द्यायच्या नाहीत. तुम्ही काय करा, लक्ष्मी एक साधी लक्ष्मीची मूर्ती घ्या, त्याच्यावर पाण्यानं 11 वेळा ओम ऐम श्रीम लक्ष्मी महा, ओम ऐम श्रीम महालक्ष्मी महा किंवा ओम महालक्ष्मी महा श्री महालक्ष्मी महा, कोणताही तुम्हाला जो महालक्ष्मीचा मंत्र आवडतो तो मंत्राचा जप करत 11 वेळा पाण्याने पुन्हा दुधाने किंवा पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करा. गुलाबाचं किंवा कोणतं घरात असेल ते अत्तर लावा, तिला गुलाबाचं फूल व्हा, मोगऱ्याचा गजरा व्हा. त्यानंतर विष्णू किंवा बाळकृष्ण यांना शंखात पाणी घेऊन त्याने अभिषेक करायचा आहे, त्यांची विधिवत पूजा करायची आहे. चंदन केशर जर तुमच्याकडे असेल तर हळदीत थोडंसं केशर थोडंसं घालायचं, तो टिळा विष्णू देवांना आपल्याला लावायचा आहे. तो अतिशय तुम्हाला प्रभाव देणार आहे आणि त्याच हातानं त्याच बोटानं तुमच्या मस्तकावर थोडासा टिळा लावायचा आहे. ही झाली पूजा. त्यानंतर धूप दीप आणि थोडीशी, आता काल मी म्हटलं तांदळाची खीर एकादशी आहे, तुमच्याकडे नाही चालत तर नका करू, नाही चालत तांदळाची खीर जाऊ दे, शेवयाची करा, साबुदाण्याची करा, रव्याची करा, खीर करा. त्यामध्ये थोडंसं केशर असेल घरात तर घाला, नसेल तर नका घालू आणि तूप घाला त्याच्यामध्ये आणि छान असा नैवेद्य लक्ष्मीला दाखवा. आणि काल मी तुम्हाला जो श्लोक सांगायचा विसरले, या रक्तांबुज वासिनी विलासिनी चंडाशु तेजस्विनी या रत्नांकर मंथना प्रगटिता विष्णू स्वया गेहिनी सामाम पातु मनोरमा, हा जो श्लोक आहे वैभवलक्ष्मीच्या पुस्तकातला तो म्हणा आणि छान असं संध्याकाळी पूजन करा. आणि एक माळ श्री स्वामी समर्थांची आणि एक माळ तुम्हाला फक्त घ्यायची आहे महालक्ष्मीची. कमलात्मक मंत्र म्हटलात तर कमळगट्ट्याच्या माळेवर म्हणा, नाहीतर स्फटिक किंवा रुद्राक्षाच्या माळेवर ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आता हा मंत्र जप झाला की तुम्हाला जो दिवा सांगितला आहे तो तुम्ही आज अख्खा दिवस, म्हणजे माझा व्हिडिओ तुम्ही आज तासानं बघितलात, 2 तासानं बघितलात, त्यावेळेला तुम्हाला जाऊन दिवा लावायचा आहे. संध्याकाळी बघितलात तर तो दिवा रात्रभर राहील असं तेल त्यामध्ये घालून ठेवा. पहाटेपर्यंत राहिला तरी बास, मध्यरात्रीपर्यंत राहिला तरी बास, असं काही नाहीये की अखंड रात्र मग तो विजला तर किंवा म्हणजे शांत झाला तर काही होईल का, तर काही होणार नाही. आज तुमच्या घरी अचानक जर कुणी आलं, पाहुणे स्त्री असू देत, पुरुष असू दे, कुणी असू दे, तर त्यांचा मानपान केल्याशिवाय म्हणजे चहा पाणी विचारल्याशिवाय पाठवू नका. सौभाग्यवती स्त्री आली जर तुमच्याकडे कुणी, अगदी तुमच्याकडे भांडेवाली मावशी जरी येत असेल तर तिला हळदी कुंकू थोडंसं दूध साखर किंवा चहा तरी द्या. तुम्हाला शक्य असेल तर तिची ओटी भरा. अधिक महिना अगदी आता 4 दिवसाला आलेला आहे, आपल्याकडून काहीच नाही झालं असं वाटू नये म्हणून तुम्ही त्या मावशींची किंवा तुमच्याकडे आज अचानक येणाऱ्या व्यक्तीला आज खूप मान दिला जातो. अचानक तुमच्या घरी जर कुणी आलं तर तुम्ही आज त्यांना काही ना काही त्यांचा मानपान म्हणजे त्यांची काय म्हणतो आपण त्याला पाहुणचार केल्याशिवाय पाठवून देऊ नका. घरामध्ये आज गोडधोड जेवण करा, नैवेद्य दाखवा. एकादशी आहे, कमला एकादशी आहे, तुम्हाला इच्छा असेल तर तुमच्या मुलांना तुम्ही ओवाळा, पतीला ओवाळा, घरातल्या सगळ्यांना ओवाळा. चांगला दिवस आहे आणि हा दिवस आता पुन्हा 33 महिने येणार नाहीये, त्यामुळे या दिवसाचा पुरेपूर वापर करा. काही नाही जमलं मंत्र जप तरी कराच करा, बाकी तुम्हाला काही नाही जमू द्या. आता कालपासूनच मी व्यंकटेश स्तोत्राची सेवा चालू केली आहे. कालचा दिवस खूप छान गेला माझा, 12 ते 1 मला संस्कृतमध्ये वाचायला लागले. मला जर काही अनुभव आला त्याचा 3 दिवसातला तर मी नक्की सांगेन. कालचा दिवस तर अगदी शांततेत गेला. असं म्हणतात की निगेटिव्हिटी करून देत नाही, खिडक्या वाजतात, दारं वाजतात, पण माझ्या बाबतीत तसं काही झालं नाही. खूप शांतपणे माझी सेवा झाली, ह्याचा अर्थ माझ्या घरामध्ये निगेटिव्हिटी नाही आहे असा मी अर्थ त्याचा समजेन. आणि अनुभव आला तर नक्की शेअर करेन. तुम्हीही अजूनही व्यंकटेश स्तोत्राची सेवा केली नसेल तर आजपासून केलीत तरी चालेल. शनिवार रविवार सोमवार तुम्ही ही सेवा आवर्जून करा. ही सेवा करण्याला खूप पुण्य लागतं आणि ही सेवा करून आपल्याकडून व्यंकटेश भगवान घेण्याला सुद्धा खूप मोठं पुण्य लागतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.